शेवटची रात्र मला माहिती की त्यावेळेला इथे सभा झाली आणि तुम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की 2009 ते 2014 ची चूक झाली ती दुरुस्त करायची आहे. आणि खरंच मी माझ्या सगळ्या मतदारसंघातल्या जनतेला धन्यवाद देईल, नतमस्तक होईल त्या जनतेने मला एवढ्या लाटेतही सतीश आंडाला मागे पडून दिलं नाही, निवडून दिला. ते सतीश आंडावर असलेला विश्वास, सतीश आंडाला गेल्या 20-25 वर्षापासून आपण ओळखतो आणि त्या विश्वासाचा नातं सतीश आंडाच्या माध्यमातून या मतदारसंघात आपण निर्माण केलं. आणि म्हणून नागपूर पासून नंदुरबार पर्यंत एकच आमदार राष्ट्रवादीचा निवडून आला, तो फक्त सतीश आंडा. आमचे अनेक लोक उडून गेले, मेगा मंत्रीच्या नावाने उडाले, कोणी काँग्रेसचा आमदार गेला, कोणी राष्ट्रवादीचा आमदार गेला. 20-20 वर्ष पवार साहेबांनी ज्यांना मंत्रीपद दिली, ज्यांना मोठ केलं, ती सुद्धा उडून गेले. पण सतीश आंडाना मतदारसंघाशी गद्दारी केली नाही, पवार साहेबांशी गद्दारी केली नाही, कैलासवासी भास्कर आपणाशी गद्दारी केली नाही. आहे तिथे थांबलो, स्वार्थ मला आम्ही आला नाही. आणि म्हणून आज माझ्या व्यासपीठावर कोणी मोठा नेता नाही, सगळेच लोक आज सतीश आंडासाठी बोलत आहे. आज मी ठरवलं असतं तर मोठा नेताही आला असता. पण सोलवणे साहेब, मी आपल्याला धन्यवाद देईन की गुजरातहून आमचा आज शेर आला सतीश आंडासाठी. आमचे आदरणीय मोठे बंधू पवारांना हे या ठिकाणी आपला मनोगत व्यक्त करायला आहे. ते म्हणले अण्णा तुम्हाला वेळ कमी देतो, म्हणलं अण्णा तुम्हाला किती बोलायचं बोला. पण आज 1970 पासूनचा पूर्ण इतिहास पवारांनी तुमच्या समोर मांडला की ती शिवसेना ती होती कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंची की राज्यावर बाहेरचा माणूस यायला नको, कधी अन्याय झाला तर शिवसेनेच्या शिवसैनिकांनी धावून आलं पाहिजे. ती शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची होती. आताची शिवसेना कोणती आहे? उद्धव ठाकरेंची. त्याच्यामध्ये कोण आले बाजारू? चिमणराव पाटील, अमुक पाटील, प्रमुख पाटील. कधी स्वाभिमान, कधी कुठल्या प्रश्नासाठी यांना तुम्ही रस्त्यावर आलेलं पाहिलं? आज मला आठवत आहे की आमची सुवर्णाताई बोलली की माझे मामा कैलासवासी रामू सोनू तुम्हाला माहित नाही, सॉरी, रामू सोनू यांची भाची. मला वाटतं या लोकांनी ते पोपट काय म्हणतात PFJL असतील, अण्णा असतील, रामू सोनू असतील, यांनी सातत्यानं विरोधात लढण्याची भूमिका घेतली. कुणाला अन्याय झाला असेल तर रस्त्यावर आले. पण आता चिमणराव पाटील हे कधी रस्त्यावर आलेले पाहिले? कधी पाहिले? कधी एखादी केस त्यांच्यावर झाली? सतीश आंडावर 4 केसेस पारवा पोलीस स्टेशनवर आहे. कुठल्या केसेस आहेत? काही दरोड्याच्या आहेत? कोणाला फसवणुकीच्या आहेत? सतीश आंडावर केसेस झाल्या की सतीश आंडा विरोधी पक्षाचा आमदार आहे आणि मग रस्त्यावर आला, रास्ता रोको केला, दुष्काळ काढण्याच्या संदर्भात आला, शेतकऱ्यासाठी रस्त्यावर आला. 3 दिवस जळगावला सत्तेचाळीस डिग्री तापमान असताना 3-3 दिवस आंदोलन उपोषण केले. मी आता त्या विषयावर बोलणार नाही. कशाचा लढा होता? पाण्याचा लढा होता. तालुका दुष्काळ होण्याच्या संदर्भातला लढा होता, शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या संदर्भातला होता, कोण आणीच्या संदर्भातला होता. आज चिमण पाटील माझ्यावर टीका करतायत की याला बोंड आणीचे पैसे देऊ दिले नाही, याने शेतकऱ्यांचे पैसे त्या ठिकाणी मिळवून दिले नाही. सतीश आंडाला पैसा सरकार देत होता आणि सांगत होता का सतीश आंडा की आमचा तालुका खूप सुजलाम सुफलाम आहे बाबा, आम्हाला पैसे नको, असं कधी सतीश आंडा बोलला का? पण टीका करण्याला माझं उत्तर आहे की बाबा तू बोंड आणीच्या संदर्भात आज बोलतो आहे. काय बोलावं की म्हटले सतीश आंडामुळे हा 5 वर्ष
गेले हा तालुका 100 वर्ष मागे गेला. 100 वर्ष म्हणजे किती? आता किती आहे? 2019 म्हणजे 1919 साली. किती वर्ष? म्हणजे चिमणराव पाटलाच वय किती पाहिजे? पंडित बापू तुमचा जन्म तरी झाला होता ना? 100 वर्ष मी मागे नेला. अरे सतीश अण्णांना 100 वर्ष मागे नेला नाही. या मतदारसंघाची शान आन मान महाराष्ट्रामध्ये नेण्याचा प्रयत्न केला तो सतीश अण्णा. सतीश अण्णा गाऊन आहे लोकसभेला चिमणराव पाटील भाजपकडे पाय घाला घालत होता की मला गिरीश भाऊ लोकसभेची उमेदवारी देत. कशामुळे? बरं लाटेमध्ये येऊन गेलो तर गेलो, पुढे काही शक्यता नाही. ते सतीश अण्णा गेले नाही. या मतदारसंघाची शान वाढवली. आज महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेब सांगतात की एकमेव वर्ग माणूस मला मिळाला की ज्यानं सतीश अण्णा आपला मार्ग बदलला नाही, आपले विचार बदलले नाही, आज ठामपणे तिथे उभा आहे. हाय की नाही? सतीश अण्णाला अमरीश पटेल जातो, राजू कदम मारले जातो. सतीश अण्णाला आम्ही आला नसेल का? सत्तेचा आम्ही आला नसेल का? अजून आला 100% हिंमत आला बदलला का सतीश अण्णा? अरे सतीश अण्णाने कोणाच्या जमिनी हडप केल्या नाही, जिल्ह्यातून कोणीच गेलं नाही. सतीश अण्णाने कोणाच्या जमिनी हडप केल्या नाही, सतीश अण्णाच्या बापाने कोणी केला नाही. तुमचा इतिहास कशाला बोलायला होता बाबा? तुम्ही तर आड बुजून टाकले, मागचे आड बुजून टाकले, कशाला बोलायला होता? मेलेल्या माणसाबद्दल मला बोलायचं नाही, तीच माझी संस्कृती नाही. कशाला बोलतात? पवारांना बोलले की कोणताच समाजाला सोडलं नाही, माळी समाजाला सोडलं नाही, कुंभार समाजाला सोडलं नाही, पाबरी समाजाला आपण सोडलं नाही. या जमिनी हडप केल्या आणि व्यापारी प्रवृत्ती तुम्ही मांडली. आज जळगाव जिल्ह्यात अण्णा बोलल्याप्रमाणे ही शेतकऱ्याची पोरं नाही, ही व्यापारी प्रवृत्ती ना या तालुक्याला आणि मतदारसंघाला लुटण्याचा डाव टाकणारी माणसं आहेत. काय झालं? पूर्वीचा तो इतिहास आठवा की कैलासवासी भास्करअप्पांनी समोर कैलासवासी दगडूधोंद कंपनी आहे या सगळ्या लोकांना बरोबर घेतलं. मागच्या काळात कैलासवासी पोपट दुर्गांती असतील, कैलासवासी राजाराम बापू पाटील असतील, राजाराम बाबा पाटील असतील, असे अनेक लोक त्यांचं नाव घेत आहेत. अभिमन पाटलांचे वडील हुकरडू पाटील असतील. या सगळ्या जुन्या सरकारांना घेऊन आपल्या राजकारणाला सुरुवात केली. कृषी उत्पन्न बाजार समिती ही पत्राच्या शेडमध्ये होती. कैलासवासी भास्करअप्पांनी प्रचंड मोठी इमारत बांधली. 17-18 वर्ष मार्केट कमिटीचे चेअरमन झाले. काय? शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे. शेतकऱ्यांची भूमिका तिथे चांगल्या पद्धतीनं व्यापाऱ्यांनी न लुटता शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. आज मार्केट कमिटीची अवस्था काय? अण्णा साहेब तुम्ही पण मार्केटमध्ये डायरेक्टर होते, त्या काळामध्ये तुमचा बुलंद आवाज निघायचा. आज मार्केट कमिटीची अवस्था काय झाली माहिती आपल्याला? कोण आहे मार्केट कमिटीचा चेअरमन? 24 महिन्यापासून मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही. कोणी असेल तर सांगा. 24 महिन्यापासून पगार नाही. काय का पगार? मार्केट कमिटीचा इतिहास मी आज काही राष्ट्रीय मुद्द्यावर बोलणार नाही, पण आज अनेक मुद्दे असे आहेत की आज बोंड अळीच्या संदर्भात चिमणराव पाटील बोलतोय की सतीश पाटलांना बोंड अळी मिळून दिली नाही. एरंडोलला दिवसभर उपोषणाला बसलो. 50 कोटीचं अनुदान तुमच्यासाठी सतीश अण्णाने मंजूर करून आणलेलं आहे. मंत्र्यांना सांगून बोंड अळीचं अनुदान जे बागायत अनुदान आहे ते थांबवण्याचं पाप चिमणराव पाटलाने केले. की जर हे अनुदान मिळालं ते लोक सतीश अण्णाची वाहवा करतील म्हणून मला मिळालेलं पत्र, शासनाने दिलेलं पत्र, सचिवाने दिलेलं पत्र की तुमचं अनुदान आम्ही मंजूर करतोय. कोण आईचं मंजूर करतोय? दुष्काळी अनुदान मंजूर करतोय. पण यांच्या मंत्र्यांच्या दबावामुळे आज आमच्या शेतकऱ्याला उपेक्षित ठेवण्याचं काम चिमणराव पाटील करतो. अरे माझ्यावर काय बोलतो चिमणराव बाबा? कोण आहे तर खूप लांब आहे, पण ज्या पैठाटीच्या नावानं 30 वर्षापासून आमच्या शेतकऱ्यांचा पैसा लुटला, लुटलं का नाही? 30 वर्षापूर्वी पार्टी गडबड तुमचं पण असेल का नाही? दादा तुम्ही आज प्रवेश करा, तुम्ही उभे राहा.
तुम्ही उभारा ना तुमच्या पाठीला बोलणार पैसे आहे का नाही, शेअर आहे का नाही, आहे का? सगळ्या शेतकऱ्यांचे पंडित बाबू उभे राहून सांगा, पंडित बाबू कुठे सांगा, शेअरचे गोळा केले 30 वर्ष, आज कुठे आहे पाठीला वोट? तुमच्या पैशावर सात पाण्यावर पैसा आला बापू उठा ना, काय घाबरत नाही मार्केट कठीण
तिथे नंगी झाली तरी चालेल, मार्केट कमिटी संपली तरी चालेल, पण आमचा उद्योग चालला पाहिजे एवढंच उद्देश या निमित्तानं. आणि आज तुम्ही पण डायरेक्टर आहे तिथे, कोणकोणी आपले जरा माहिती घ्या, माहितीचे अधिकारात बोला. 70 लाख रुपये आपले तिथे ओम नमो शिवाय जिनिंग फॅक्टरीमध्ये आहे. आज दीपक पेंगे नावाचा कोणी कंपनी आहे, त्यांनी 22,000 क्विंटल त्या ठिकाणी खरेदी केली आणि दाखवलं किती, फक्त 5,500 क्विंटल. म्हणजे किती क्विंटलचा कफला झाला, 17,000 क्विंटलचा. मित्रांनो, या माणसानं नेहमी जीवनामध्ये चुकीचे काम केले. काल एक सवाल आले आळगाव, त्यांनी सांगितले की 5 वर्षात सतीश पाटलाला 10 कोटी रुपये मिळतात आमदार निधी. मी असं कर्तृत्ववान माणूस आहे म्हणले की 2 महिन्यात 8 कोटी रुपये. किती? 25-15 हे हेड हे ग्रामविकास खात्याचं हेड आहे, याचं काही घेणं ना देणं. 2 महिन्यापूर्वी 5 वर्ष झोपलेला माणूस प्रत्येक गावात गेला, तिथे त्या चबुतऱ्याचा कोणी आहे का सरपंच? कुठे उभा राहाल कोण आहे? जरा उभा आहे, घाबरू नको. चबुतऱ्याचा आहे का कोण आहे सरपंच? तुला रामदेवजी बाबाची शपथ की 10 लाख रुपये तुझं काम दिलं गावाला द्यायचं सांगितलं. किती पैसे दिले? किती दिले? 10% अन्न कमिशन या गरीब वल्ल्याली माणसाकडून घेतल्या चिमण रापाटला. त्याच्याकडे कॅमेरा फिरवा, उद्या माझ्यावर केस केली तर तुला साक्षीदार करेल. दाखवा दिला काय नाव आहे तुझं? अरुण चव्हाण. वंजारी समाजाचा माणूस तिथे सरपंच. किती पाप करावं? अरे येणं त्याला तर सोडलं, पण एरुंडवर तालुक्यामध्ये बांधण्या गाव आहे. सतीश अण्णाने 7 लाखाचं सभागृह दिलं, यांना कळालं, इथे दुसऱ्या दिवशी गेले. सतीश पाटलाने 7 लाख रुपये दिले, मी 10 लाख देतो. मंडळाला सांगितलं की मात्र तुम्हाला 10% कमिशन द्यावं लागेल. बांधण्याचं कोणी आहे का एरुंडवर तालुक्याचं बांधण्याचं? याची आई सरपंच. त्यांनी 10 लाखाचं काम मंजूर केलं, कबूल केलं, पण आजही एक रुपया सतीश अण्णाने कधी केले नाही. तुमच्याकडे किती घेतले? हे बातकेड्याचे एरुंडोल तालुक्यात काय केलं? जमा करा द्या. अरे सतीश अण्णाने एखाद्याने सांगावं की आमच्या गावात काम दिलं 5% किंवा 4 तरी सतीश अण्णाने केलं आहे का? एखाद्याला सांगावं डॉक्टर सुरेश पाटील साहेब, ती आमची प्रवृत्ती आहे. कैलासवासी भास्कर आपण आपल्या पैशावर कधी आपली बुद्धी विकली नाही, सतीश अण्णा कधी विकणार नाही. भास्कर आप्पाचा पोरगा आहे, जीवनामध्ये चुकीचं काम करणार नाही, आणि म्हणून हजारोच्या संख्येने मला आज आशीर्वाद द्यायला आला. बघून पाय खालची वाळू सरकली आहे. आज ज्याने गावामध्ये राहतो शेकडो लोक येत आहेत. शिरसपणेला गेलो हजारो लोक, परवा मंगळूरला गेलो, यात्रा होती मंगळूरला, यात्रा होती, लोक आग्रह करत होते पण वेळ नव्हता. प्रत्येक गावात जातोय, एक प्रकारचा झंझावात या निमित्तानं तयार झालाय. काय करावं यांच्या फसवणुकीच्या काय कहाण्या? आज माझ्या व्हॉट्सअपवर एकाने एक मेसेज पाठवला, माझ्याकडे आलेला मेसेज आहे, मला माहिती नाही. जळगाव येथे MIMS कॉलेज ज्याचं नाव आहे वापशान इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी जळगाव, याच्या कॉलेज उघडलं गेलंय. चिमणराव पाटलाच्या नातेवाईकानं कॉलेज उघडलं. नातेवाईक म्हणजे जवळचे मुलगा पुतण्या. स्थळ शालिमार हॉटेल जळगाव. कॉन्फरन्स हॉलवर क्लासेस घेतले जातात. त्यांना काय सांगितलं जातं? आमचे क्लासेस लावा, तुम्हाला आम्ही विदेशामध्ये पाठवू, तुम्हाला आम्ही नोकरी देऊ. हे माहिती बोलत हे व्हॉट्सअप आलेलं आहे. अण्णासाहेब तिथल्या जळगावचा एक मुलगा आहे चेतन गुणवंत पाटील भुसावळ, याची सुद्धा फसवणूक झाली, त्याला परदेशात पाठवलं गेलं.
नोकरी मिळाली नाही घरी आला आणि त्याने औरंगाबाद हायकोर्टामध्ये केस केली. ती केस लढवली ऍडव्होकेट गिरीश नागोरे, ऍडव्होकेट गिरीश नागोरे यांनी केस केली परवा म्हणजे 5 तारखेला. माननीय आमदार हायकोर्ट यांनी या दोघांना 4-4 लाखाचा दंड लावला आणि त्याच्यावर जळगाव जिल्ह्या कोर्टामध्ये केस सुरू झालेला आहे. मला वाटतं आम्ही हे प्रस्तुत केले नाही, आम्ही चुकीचे काम केले नाही. आज या माणसाला तोंड नाही, कुणीतरी बाजार माणूस आणायचा त्याला उभं करायचं आणि सतीश अण्णांवर वैयक्तिक टीका करायच्या. आज शेतकरी संघाची अवस्था काय झाली पाहिला का शेतकरी संघ? अरे बियाणे नाही, खत नाही, ते शेतकरी संघ पाडून शॉपिंग कॉम्प्लेक्स काढायचा प्लॅन चुकीचा पाडतात. लाखो करोडो रुपये कमवायचे. अरे कैलास वर्षी भास्कर अप्पांनी या दगडू कंपनीच्या समोर इथे शेतकरी संघ होता, बाड्याचा संघ होता, तो तिथे गेला हायवेला. आज का शेतकरी संघाची अवस्था चिमनराव पाटलाने काय करून टाकली? अरे म्हणून असा धंदेवाईक माणूस आपल्याला आमदार म्हणून पुढच्या वेळेला चालेल का? अरे आपल्याला विकून टाकते, संपून टाकते. सतीश अण्णाने जे पाप केलं नाही, विरोधी पक्षाचा आमदार असताना चुकीच्या पद्धतीनं एखाद्याने सांगावं, एखाद्या व्यापाऱ्याने सांगावं की सतीश अण्णाने चुकीचं राजकारण केलं. रामभाऊ बारी कधी चुकीचा तुमच्यावर अन्याय झाला, कधी 5 पैसे घ्यायची वेळ आली, दिला असेल तर न्याय दिला असेल, दिला असेल तर न्यायाची भूमिका घेऊन केला असेल. विकास काय असतो जरा बघून बघा. चिमनराव पाटील 10 वर्ष आमदार होते, एखादी तर दाखवा की तुमच्या पारव्यामध्ये काहीतरी स्थळ आहे. तुम्ही नॅशनल हायवे पासून जा, कॉटेज हॉस्पिटल कोणी आणलं? कैलासवासी भास्कर अप्पांनी. ट्रॉमा केअर सेंटर कोणी आणलं? सतीश अण्णांना. 3 कोटीची प्रशासकीय इमारत कोणी आणली? सतीश अण्णांना. प्रशस्त एसटी स्टँड कोणी केलं? सतीश अण्णांना. रेस्ट हाऊस कोणी केलं? सतीश अण्णांना. जे जे आयटीआय शासकीय आयटीआय कोणी आणलं? सतीश अण्णांना. शासकीय गोडाऊन कोणी आणले? सतीश अण्णांना. तुमचं एखादी तर काम झालं आहे का? एखादी आपण नांदूर रोडला जातात, जिल्हा क्रीडा संकुल आता म्हणजे पारायला तालुक्याला क्रीडा संकुल कोणी आणलं? सतीश अण्णा. आज सतीश अण्णा विरोधात असताना आज तुमच्यासाठी लढत आणि म्हणून राज्यामध्ये परिस्थिती बदललेली आहे. आज आमचे नेते आदरणीय पवार साहेब यांचा धर्जावाद सुरू झाला आहे आणि मग त्यांचाही आवाज बंद करण्याचा प्रयत्न भाजप शिवसेनेच्या लोकांनी केला, त्यांच्यावर ईडी लावण्याचा प्रयत्न केला. आज त्यांच्यावर ईडीचा गुन्हा दाखल झाल्यावर हा महाराष्ट्र चौतळून गेला. ईडी वेडी झाले, त्याला परत जावं लागलं आणि त्या भीतीनं आज आपण पाहतोय की देशाचा पंतप्रधान यांची सत्ता येत नाही म्हणून जळगावला आले. जळगावला आले की नाही? सभा झाले की नाही? सतीश अण्णांना नरेंद्र मोदी फार लिहिलं आहे. मागच्या वेळेला 14 आपल्या एरोड्रोमला सभा झाली, सतीश अण्णा पडला का? आता नरेंद्र मोदी परत आले, पडेल का? मी पडेल का? आता एक तर सतीश अण्णा नाही, जळगाव जिल्ह्यात किमान 7 जण आपल्या येतात. धामनेरची सांगा सुद्धा आपली येते आहे, जीवन ठेवा. हे कशामुळे झालं? काय चमत्कार झाला योगेश? अरे बेरोजगाराला फसवलं, लाखो तरुण रस्त्यावर आली. आज जळगाव जिल्ह्याला सगळ्यांना उष्णा वाटलं, जैन एज्युकेशन जळगावला होत. आपल्या गावातले अनेक शेकडो तरुण जैन एज्युकेशनला नोकरी होते. आपल्या त्या तरुणांना विचारा की 4 महिन्यापासून जैन एज्युकेशन मध्ये पगार नाही, आता लवकरच त्यांच्या शिफ्ट बंद होत आहे. जळगाव एज्युकेशन कंपनीला कुलूप लावण्याची वेळ आली. बाबा दादा तुम्ही मजूर घेऊन जाता तो ठीक, नाही तर काय होईल कुठे जायचं? ते आमचे सोनवणे साहेब बोलले, अरे नमुना करून टाकलं. 2 लोक देशाला न्यायवायचा प्रयत्न करताय, हुकुमशाही यांनी आणायचा प्रयत्न केला. सतीश पाटील बोलला का ठेव मध्ये, येणं काय केलं का ठेव मध्ये. अरे हा भारताचा बच्चा आहे, तुम्हाला काय करायचं कळ. गिरीश पाटीलला चॅलेंज दिलाय, त्याच्याशी माझी काय वैयक्तिक दुश्मनी आहे? काय बोलला सतीश पाटील की 5 वर्षात विकासाचं काम जळगाव जिल्ह्यामध्ये झालं नाही. एक काम दाखवा आणि इनाम 1000 मिळवा. शेजारच्या पाण्याशेरी धरणाला मागच्या 5 वर्षात अजित दादांना 800 कोटी रुपये दिले. या 5 वर्षात गिरीश महाजन मंत्री असून एक छराम मिळाला नाही. आमचं पद्मालय धरणाला पैसा आला नाही. आमच्या गिरणा धरणाचं पाणी आपल्याकडे येऊ दिलं नाही.
हे पाप कधी फेडणार? पण इतका सतीश अण्णा कम नशिबी नाही की परमेश्वरानं यांच्या पुढे मला लाचार होऊ दिलं नाही. इतकं दिलेलं आहे ते आता भरभरून वाहत आहे. पण माझं स्वप्न आहे, काय स्वप्न आहे, की शेतकऱ्याच्या जीवनात क्रांती करायची. आणि मग मागच्या काळामध्ये ज्या काही चाऱ्या केल्या, आजही मेवटी वायांना माझी चारी आठवत्या. फक्त 5 लाखात मी बोरीचं पाणी शिवल्या नाल्याच्या माध्यमातून, शेवग्याच्या माध्यमातून कंकणात धरण भरून दाखवणारा एकच पट्ट होता तो सतीश पाटील. फक्त 5 लाख काय करे अजून नको. बसच्या माध्यमातून बोकरवाडी धरणाचा प्रयत्न भरणारा सतीश अण्णा होता. आजही त्या चारीला जा, ती बोकरवाडी भटकाय करी बघा. आज सतीश अण्णाने नदी रोडच्या माध्यमातून मंगरूची चारी केली, शिरसवाडीची केली, आमच्या त्या विट्टे पासून पास करण्यापर्यंत चाऱ्या केल्या. नुसतं तिथे सांगलो नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिरसवाडी त्याचे पैसे सुद्धा सतीश अण्णानेच काढून दिले. हा बोगस स्थापित होण्याचा उपाध्यक्ष झालाय, काही केलं आपल्यासाठी? 3 महिन्यासाठी उपाध्यक्ष झालाय. आणि आता सांगतो की मी इतकं पाणी देऊन टाकेल तितकं. अरे बाबा तू संपणार आहे आता, 24 वर्षात दिसणार नाही. यांचा शेवट जनताच करणार आहे. आणि म्हणून यांचा पापाचा घडा भरण्यासाठी आपल्याला विनंती आहे की 21 तारीख डोळे जाऊ, डोळे उघड्या ठेवा. रात्र वैद्याची आहे, 2 व्यापारी आले. अण्णांनी उल्लेख केला, मला ते शेतीची भीती काही वाटत. ही शेती जास्त वाजवू नका, घशामध्ये अडकून जाईल. शेती जर अडकली काय होत? घशात अडकली तर काय होत? अरे लहान आपल्या लहान मुलाला आई शेती देत नाही, देते का? काय होते? त्या पोऱ्याच्या गळ्यात घुसली. काय होत? काय होत? काही आमच्या मायाताईला सुद्धा 2 लाखाने घ्यायला निघाला. आणि मायाताई तामस वडीची, अरे फेक तुझा पैसा आमचा सतीश अण्णा आहे असं म्हणणारे आमच्या बहिणी आहे, आमच्या माता आहे. त्यामुळे तुम्हाला काय घ्यायचो काही घ्यायचो तुम्ही ठरवा. पण विचार पक्का झालाय, झालाय का नाही? आपला मन येणार. अरे ये अण्णा शिवाजी महाराजांना मानणारे, तुम्ही मानणारे, मी मानणारे. शिवाजी महाराज हा आमचा खरा अर्थानं धर्म आहे. शिवाजी महाराज हे आमचे आदरले स्थान आहे. यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने अनेक वर्षापासून मत घेतली का नाही? जय भवानी जय शिव. पूर्वी असं जर म्हणायचे हे लोक तांगर काटे यायचे, जय भवानी जय शिव. आता आता काय येत शिवाजी महाराज यांचा 2014 अजेंडा होता की आमची सत्ता आल्यावर आम्ही समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही जगातल्या सगळ्यात उंच अशा पद्धतीने उभा करू. आज 5 वर्ष झाली शिवाजी महाराजांच्या नावाने साधी वीट सुद्धा लागलं. वीट तर लावल्या, आणि पण मी आज बोलतोय की त्याच्या नावाने 70 कोटीचा भ्रष्टाचार झाला, पण 70 विटा सुद्धा लागल्याने काय या शिवाजी महाराजांचा आदर्श चिमण पाटील. गळ्यामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख करता कधी चिमणराव पाटला त्या गळ्यामध्ये पडते पाहिले बरोबर दिसले ना? अरे त्या भगवाना पाहून आम्हाला सुद्धा आमचं रक्त स्फुरण होत. आणि म्हणून याचं थोबाड हे सगळं खोट आहे, खोताळ आहे. फक्त स्वार्थासाठी ही मंडळी इकडे तिकडे गेलेली आहे. अरे म्हणून आज आपल्याला की खूप बोलतायत, आता इतके बोलले आहेत, मला सगळ्यांनाच बोलून द्यायचं होतं. पण मित्रांनो परिस्थिती गंभीर आहे. आणि म्हणून मी बोललो की सतीश अण्णाचा जाहीरनामा उद्या आहे की आमचं लालपानचं पाणी 56 BMC पाणी गुजरात सरकार घेऊन जात आहे. ते नारफाडचं पाणी जर आपल्याकडे वळवलं तर मला वाटतं या एरंडोल पारवा आणि भडगाव मतदार संघात सुजलाम सुपलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आता मला किती आयुष्य मला माहित नाही. कैलासवासी आप्पांची इच्छा होती की मला शेवटचा आमदार करा, कारण एक विश्वास होता. त्या विश्वासाच्या नावावर तुम्ही कैलासवासी भास्कर आप्पांना चष्मे या निशाण्यावर 34,000 बदलले. त्याचं कारण हे होतं की आप्पांच्या माध्यमातून आपल्याला विकास साधायचा होता. आता हा काय सांगतोय, काही करा म्हणजे शेवटची लढाई मला मत द्या. दामवाडना याचं शेवटची लढाई का याची स्वार्थाची लढाई? आणि मग ती स्वार्थाची लढाई संपवायची की नाही? ही शेवटची वळवळ शांतराम डॉक्टर संपवायची की नाही? मनोराजाला संपवायची की नाही? कैलासाला संपवायची की नाही? डॉक्टर साहेब संपवायची की नाही? सगळे तयार आहेत का? सगळ्यांची
आणि म्हणून या तालुक्याला, या सगळ्या तालुक्याला आज ज्यांनी नावण्याचा प्रयत्न केला, आज आमचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. आमचे नेते अजित दादा पवार यांनी जाहीर केलं की यांची कर्जमाफी फसवी होती. कुणाला कर्जमाफी झाली का? आमची गोष्ट आज आहे की आमचं सरकार आलं तर उद्या सरसकट कर्जमाफी करेल. तर अजित पवार म्हणजे पवाराचा प्रकार आहे. आज बेरोजगार झाले, सुशिक्षित बेरोजगार झाले. या बेरोजगारांना नोकरी देण्याच्या संदर्भात जोपर्यंत नोकरी मिळत नाही 5000 वेतन भत्ता आमचं सरकार आल्यावर आपण देणार आहोत. म्हणून आमच्या मागे आपली सत्ता त्या ठिकाणी उभी राहणार आहे. वेळ झालाय त्यामुळे अधिकृत बोलता. आजचा एक सर्वे आला आहे की सर्वे मध्ये भाजप 60 वर जात नाही, तुमची शिवसेना 50 वर जात नाही. आज आपला सर्वे आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 155 आमदार महाराष्ट्रात येणार आहे. आणि म्हणून चिंता करू नका, यांच्या नाकाला बळी पडू नका. आपला एकच निर्धार, वेळ कमी आहे, उद्या 5 वाजेला पडू पण ही का तुम्ही.